नंदुरबार जिला एक सुदूर क्षेत्र में स्थित है और कुछ गांवों में सड़कों की कमी के कारण धड़गांव अक्कलुआ क्षेत्र के निवासियों को कठिनाइयों का सामना करना पड़ता है। समय पर स्वास्थ्य सुविधाएं न मिलने के कारण यहां के लोग परेशान हैं। इसके चलते एम्बुलेंस, रोड एम्बुलेंस, फ्लोटिंग एम्बुलेंस, बाइक एम्बुलेंस इस क्षेत्र में ज्यादा कारगर नहीं है। इस पर नंदुरबार के 8वीं कक्षा के छात्र प्रणव वादळकर ने ड्रोन एम्बुलेंस का विकल्प सुझाया है। इस पर योजना को बाल विज्ञान सम्मेलन में राष्ट्रीय स्तर पर भी प्रस्तुत किया गया। ड्रोन एम्बुलेंस पेशंट जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकतो आणि कमीत कमी कालावधी लागतो। याला सोलर प्लेट जोडली आहे म्हणजे याच्या बॅटरीचं बॅकअप जास्त वाढतो। बस ओके आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत सरकारच्या वतीने 10-17 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञानविषयक जाणीव जागृती निर्माण व्हावी या दृष्टीने राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते। या अंतर्गत विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरातील समस्यांना विचार करून त्याच्यावर वैज्ञानिकदृष्ट्या काय उत्तर काढू शकतो या संदर्भातला एक छोटा लघु संशोधन प्रकल्प सादर करायचा असतो। या प्रकल्प सादरीकरणाच्या निमित्ताने विद्यार्थी अनेक गोष्टी शिकत असतात। नंदुरबारात गेले 15 वर्षांपासून हा प्रकल्प सुरू आहे। याच्यात शाळेत जाणारे आणि शाळा बाह्य असे सर्वच विद्यार्थी म्हणजे क्लासेस वगैरे सगळ्या ठिकाणी जाणारे विद्यार्थी पण याच्यात भाग घेऊ शकतात। नंदुरबार जिल्ह्यातून आत्तापर्यंत यावरपर्यंत जर विचार केला तर 12 प्रकल्प हे राज्यस्तरावर गेलेले आहेत आणि 3 प्रकल्प हे राष्ट्रीय स्तरावर गेलेले आहेत। यंदाच्या वर्षी पण खूप उत्स्फूर्त प्रतिसाद या परिषदेला मिळाला। 163 नोंदणी झाली प्रकल्पांची आणि त्याच्यातून 63 प्रकल्पांचं प्रत्यक्ष सादरीकरण झालं। त्याच्यातून 16-12 प्रकल्प हे राज्यस्तरापर्यंत गेले आणि एका प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर नोंदणी झाली। जी राष्ट्रीय स्तरावर नोंदणी झालेला प्रकल्प म्हणजे यावर्षीचा प्रणव वडाळकर या 8वीच्या विद्यार्थ्यांनी अविनाश भांबरे सरांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेला ड्रोन ॲम्ब्युलन्स दुर्गम भागातील रहिवाशांना आरोग्यविषयक सुविधा लवकरात लवकर मिळण्यासाठी ड्रोन ॲम्ब्युलन्स कशा पद्धतीने करता येईल असा असलेला प्रकल्प मांडला। श्रीराम कोचिंग क्लासेस सारख्या असलेल्या खाजगी कोचिंग क्लासेसच्या वतीने हा 3रा प्रकल्प त्यांचा राज्यस्तरावर जातो आहे, जो एक राष्ट्रीय स्तरावर एक वेगळंच असलेलं दिशा दाखवतो आहे की फक्त प्रायव्हेट खाजगी कोचिंग क्लासेस हे फक्त एज्युकेशनचं काम नाही करत तर सोबत या पद्धतीने अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण पार्टिसिपेट करतात। त्यामुळे बालविज्ञान परिषदेच्या सारख्या असलेल्या प्रकल्पात अनेक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा। याच्याने होणारा असलेला डेव्हलपमेंट हे खूप मोठ्या प्रमाणात फायदेशीर असू शकतं असं मला वाटतं। धन्यवाद। नंदुरबार जिल्हा अतिदुर्गम भागामध्ये वसलेला आहे। आजही नंदुरबार जिल्ह्यातल्या काही अतिदुर्गम भागातल्या काही एरियामध्ये त्या ठिकाणी रस्ते नाही आहेत, अशा ठिकाणी वाहनं पोहोचू शकत नाही। जर अशा परिस्थितीमध्ये एखादा रुग्ण आजारी पडला तर त्याला रुग्णालयामध्ये पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिका त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि म्हणून आजही तिथले रहिवासी बांबुलांचा वापर करतात। बांबूची झुडी करून त्यामध्ये अत्यवस्थ स्थितीमध्ये असणाऱ्या रुग्णाला टाकतात आणि त्याला रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो। अशा स्थितीमध्ये रुग्णाचा जीवसुद्धा जाण्याची शक्यता असते आणि म्हणून मग याच्यावरती असं सातत्याने बऱ्याचदा अशा घटना देखील घडल्या आहेत, रुग्णांचे जीव देखील गेलेले आहेत आणि म्हणून मग आम्हाला असं वाटलं की याच्यावरती काय पर्याय सुचवता येणार आणि म्हणून राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या माध्यमातून श्रीराम कोचिंग क्लासेसमार्फत आम्ही ड्रोन ॲम्ब्युलन्सचा पर्याय सुचवला। प्रणव वडाळकर 8वीच्या विद्यार्थ्यांना सदरचा प्रकल्प मांडला
त्या प्रकल्पाचं जिल्हा विभाग त्याच्यानंतर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सादरीकरण करण्यात आलं. सदर ड्रोन ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याची जलद गतीने त्याला रुग्णालयापर्यंत पोहोचवता येऊ शकतं. याच्याशिवाय रुग्णापर्यंत औषधी पुरवठा करायचा असेल वेगानं तरी तो करता येऊ शकतो. याशिवाय सदर ड्रोनच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं तो बहुपयोगी ड्रोन आहे. सदर ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला जमिनींचं सीमांकन करता येऊ शकतं. त्याचप्रमाणे पूर परिस्थितीमध्ये पूर परिस्थिती असेल तर अशा वेळेला तात्काळ त्याची पाहणी देखील करता येऊ शकते. वनक्षेत्रामध्ये नियंत्रण ठेवता येऊ शकतं कारण की त्या ड्रोनमध्ये आपण कॅमेरा बसवलेला होता. यासोबतच एखाद्या वेळेला आता दुर्गम अतिदुर्गम भागामध्ये जर औषधी पोहोचवायचं असेल तर ड्रोनच्या माध्यमातून देखील त्या जलदगतीने आपल्याला पोहोचवता येऊ शकतात. असा बहुपयोगी तो ड्रोन आहे. यामुळे शासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन या भागामध्ये जर ड्रोन ॲम्ब्युलन्सचा पर्याय जो आम्ही सुचवला आहे त्याची अंमलबजावणी केली तर निश्चितपणानं आरोग्य सेवा गतिमान होण्यास मदत होईल अशी आशा आम्हाला वाटते. सहा एप्रिल भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आशिष गजानन खापरे, शहर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नागपूर. अप्रैल भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस की हार्दिक शुभकामनाएं. शुभेच्छुक श्रीमती चेतना राजू टांग, डायरेक्टर ललिता पब्लिक स्कूल, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी नागपुर शहर, पूर्व पार्षद व पूर्व शिक्षण सभापति नागपुर महानगर पालिका. अप्रैल भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस की सभी को हार्दिक शुभकामनाएं. शुभेच्छुक श्री गणेश शंकर रंभाड़, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी उत्तर नागपुर, मंत्री विनकर आघाड़ी भाजपा उत्तर नागपुर.